जागतिक स्तरावर शेतकऱ्यांसाठी पिंपरी चिंचवड मधील मोशी येथे किसान प्रदर्शन भरवण्यात आले आहे, जिथे एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड मधील मोशी येथे 29व्या किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे सुरू आहे. या प्रदर्शनात भारतातील 500 अधिक कंपन्या, संशोधन संस्था आणि नवउद्योजक सहभागी झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किमान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा, नर्सरी, शेती, लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहे. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे आणि उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 100 अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असणार आहे. इथे या प्रदर्शनात 500 कंपन्यांचा सहभाग आहे. कंपन्यांबरोबर वेगवेगळ्या संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, जे शेतकऱ्यांना काही माहिती देऊ इच्छितात त्या सर्व संस्थांचा इथे सहभाग आहे. आणि शेतकरी वर्ग हा पूर्ण देशभरातनं इथे येतो आहे. मुख्यत्वे महाराष्ट्रात नाही पण वर ऑलमोस्ट 17 राज्यातून शेतकऱ्यांनी नावनोंदणी केलेली आहे. आतापर्यंत 7,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी केलेली आहे. त्यांनी मोबाईल किंवा कम्प्युटर वापरून, मुख्यत्वे मोबाईल वापरून नावनोंदणी केलेली आहे. त्यामुळे आम्हाला कळतं की कुठून प्रतिसाद चांगला आहे. कितवं वर्ष आहे सर हे? 28वं वर्ष आहे. प्रदर्शन एकदम जबरदस्त आहे आणि छान आहे. आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान जबागण्यासाठी मिळालं आम्हाला आणि यातून काहीतरी शिकण्यासारखं मिळालं. काय खरेदी करण्यासाठी तुम्ही आले होता आणि काय त्याच्यात? ट्रॅक्टरची पेरणी यंत्र अधिक डायरे असं एक दोन गोष्टी खरेदी करण्यासाठी आलो. 19 लोक आले होते आणि सर्वांनी आनंद घेतला. ज्या म्हणजे पहिल्यांदा असं 10-20 लोक आलो आहे आणि असं प्रदर्शन बघितलं घेतलं काहीतरी काय घेऊन जाणारच, इतकं चांगलं प्रदर्शन आहे. आणि बाहेरच्या देशातून सुद्धा काही लोक घेऊन आले होते सामान, ते सुद्धा. हा काय नाव?